हेलो स्टूडेंट, वेलकम टू ऑल। आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फंडामेंटल ऑफ ICT या सब्जेक्टमधील युनिट नंबर 1 मधील टॉपिक नंबर 2, ज्याचं की टायटल आहे इंटरनल कॉम्पोनंट ऑफ द कॉम्प्युटर सिस्टीम, हा टॉपिक पाहणार आहोत। CPU केसच्या आतमध्ये जे काही कॉम्पोनंट आहेत त्यांना म्हणतात इंटरनल कॉम्पोनंट। इथं तुम्हाला दिसेल इंटरनल कॉम्पोनंटची लिस्ट दिलेली आहे। असे कोणकोण कॉम्पोनंट आहेत तर ते आहेत प्रोसेसर, सेकंड मदरबोर्ड, व्हिडिओ कार्ड, साऊंड कार्ड, रँडम ॲक्सेस मेमरी, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे रॅम, रीड ओनली मेमरी, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे रॉम, आणि हार्ड डिस्क। हे सगळे जे कॉम्पोनंट आहेत दीज आर द इंटरनल पार्ट ऑफ द CPU। आता वन बाय वन आपण ह्या सर्व कॉम्पोनंटची या लेक्चरमध्ये माहिती घेणार आहोत। फर्स्ट पार्ट आहे प्रोसेसर। प्रोसेसर इज कॉल्ड अ ब्रेन ऑफ द कॉम्प्युटर सिस्टीम। ब्रेन म्हणजे काय? जसं आपल्या ह्युमन बॉडीमध्ये आपल्या शरीराच्या ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत त्यांच्यावर कंट्रोल कोणाचा असतो तर ब्रेनचा, आपल्या ब्रेनचा असतो। तसंच कॉम्प्युटर सिस्टीमचा ब्रेन म्हणजे काय तर तो प्रोसेसर। प्रोसेसर इज अन इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक सर्किट दॅट परफॉर्म द कॅल्क्युलेशन दॅट रन्स अ कॉम्प्युटर। मॉडर्न CPU ऑप्टन इन्क्लूड अ मल्टिपल प्रोसेसिंग कोर्स विच वर्क टुगेदर टू प्रोसेस द इंस्ट्रक्शन। सुरुवातीच्या काळामध्ये एका प्रोसेसर कोअरमध्ये, इथं तुम्हाला हा प्रोसेसर दिसतो, प्रोसेसरचं चित्र दिसतं, त्या प्रोसेस सिंगल त्याला म्हणतात प्रोसेसर कोअर। एका प्रोसेसर कोअरमध्ये एकच सॉकेटमध्ये एकच प्रोसेसर असायचा। आत्ताच्या या जनरेशनमध्ये एकाच प्रोसेसर सॉकेटमध्ये मल्टिपल कोअर असतात। त्यानं काय होतं की प्रोसेसिंग और त्याला कॉम्प्युटिंग स्पीड म्हणतात, ते स्पीड काय होतं इन्क्रीज होतं, आणि ह्याच कन्सेप्टला म्हणतात मल्टीप्रोसेसिंग। द प्रोसेसर दॅट इन्क्लूड टू कोर्स आर कॉल्ड अ ड्युएल कोअर प्रोसेसर। द प्रोसेसर दोज विथ 4 कोअर आर कॉल्ड अ क्वाड कोअर प्रोसेसर। तसंच आता आपण हल्ली पाहतो एका सिंगल युनिटमध्ये 8 प्रोसेसर असतात, त्यांना म्हणतो ऑक्टा कोअर प्रोसेसर। नेक्स्ट इंटरनल कॉम्पोनंट आहे तो मदरबोर्ड। इथं तुम्हाला मदरबोर्डची डायग्रॅम दिसते। मदरबोर्डला आपण मेन बोर्ड म्हणतो किंवा सिस्टीम बोर्ड म्हणतो किंवा त्याला PCB असं सुद्धा म्हणतात। PCBचा लॉंग फॉर्म आहे प्रिंटेड सर्किट बोर्ड। आता ह्या बोर्डला काय होतं, जे काही डिव्हायसेस कॉम्प्युटरला कनेक्ट केलेले असतात त्यांचं कनेक्शन कुठं असतं तर ह्या मदरबोर्डला असतं। आता ह्या मदरबोर्डच्या डायग्रॅममध्ये आपणाला काय काय दिसतं ते आपण बघूया। आता इथं तुम्हाला फर्स्ट दिसतं ते CPU सॉकेट। आता CPU सॉकेटचा उपयोग काय तर तो, आता जो तुम्ही प्रोसेसर बघितला तो इन्स्टॉल किंवा फिट बसवण्यासाठी तो CPU सॉकेट आहे। नेक्स्ट इथं आपण पाहता CPU फॅन अँड हीट सिंक माउंटिंग पॉईंट। आता जो प्रोसेसर आहे त्याच्यावरती फॅन इन्स्टॉल गेलेला असतो, कारण प्रोसेसर हा ऑपरेशन परफॉर्म करत असताना हीट जनरेट करतो किंवा तो गरम होतो। त्याला कूल ठेवण्यासाठी किंवा त्याचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी तिथं काय असतो CPU फॅन, आणि तो माउंट करण्याची जागा म्हणजेच काय CPU फॅन अँड हीट सिंक माउंटिंग पॉईंट्स। आता नेक्स्ट इथं आपण पाहता ATX पॉवर कनेक्टर। मदरबोर्डला जो सप्लाय येतो तो इथं कनेक्ट केला जातो। त्या कनेक्टरचं नाव आहे ATX पॉवर कनेक्टर। आता त्याच्या पुढंच तुम्हाला पोर्ट दिसेल DRAM मेमरी। इथं दोन स्लॉट, इथं तुम्हाला ब्ल्यू कलरचे दोन स्लॉट दिसतात, त्यांना DRAM डायनॅमिक रँडम ॲक्सेस मेमरी स्लॉट म्हणतात। जी कॉम्प्युटरची जी मेमरी आहे ते इथं कनेक्ट करतात। आता त्याच्या पुढं जो स्लॉट दिसतो तुम्हाला तो IDE। IDEचा लॉंग फॉर्म आहे इंटिग्रेटेड ड्राईव्ह इलेक्ट्रॉनिक्स। ह्या पोर्टला तुम्ही हार्ड डिस्क सारखे डिव्हायसेस कनेक्ट करू शकता। आता इथं तुम्हाला दिसतो तो नॉर्थ ब्रिज। आता नॉर्थ ब्रिजचं काम काय तर हा मदरबोर्ड आहे तो 2 पार्टमध्ये डिवाइड केलेला असतो। एक आहे तो नॉर्थ ब्रिज आणि दुसरा इथं दिसतो तो तुम्हाला साऊथ ब्रिज। आता नॉर्थ ब्रिज काय करतो तर तुम्हाला प्रोसेसर मेमरी यांचं जे कम्युनिकेशन असतं नॉर्थ ब्रिज थ्रू होत असतं। कॉम्प्युटरमधले सर्व काही कॅल्क्युलेशन आहे तो कोण करत असतो तर प्रोसेसर करतो असतो, आणि तो डेटा कुठून घेत असतो कॅल्क्युलेशनसाठी लागणारा तो
शकतो मेमरीमधून. आणि मेमरी आणि प्रोसेसरचं कम्युनिकेशन कोणा थ्रू चालतं तर नॉर्थ ब्रिज थ्रू चालतं. त्यामुळं काय होतं तो नॉर्थ ब्रिज काय होतो त्याचं टेम्परेचर काय होतं इन्क्रीज होतं लार्ज नंबर ऑफ ऑपरेशन परफॉर्म केल्यामुळं. त्यामुळं त्याचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी त्यालासुद्धा काय असतो प्रोसेसरप्रमाणे हीट सिंक बसवलेला असतो. इथं तुम्हाला दिसतं या डायग्राममध्ये. नेक्स्ट आहे AGP स्लॉट. AGPचा लॉन्ग फॉर्म आहे ॲक्सिलरेटेड ग्राफिक्स पोर्ट. आता याचा काय उपयोग होतो, जर तुम्हाला ग्राफिक्स कार्ड असतं ते इन्स्टॉल करण्यासाठी हा पोर्टचा उपयोग होतो. याला एक्सपान्शन स्लॉटसुद्धा म्हणतात. आता नेक्स्ट आहे साऊथ ब्रिज काय करतो तर तो बाकीचे जे काही डिव्हायसेस आहेत, जसं तुम्ही इथं माऊस कनेक्ट करता, अदर पेरिफेरल डिव्हायसेस कनेक्ट करता, पेन ड्राईव्ह या AGP आणि PCI स्लॉटमध्ये एक्सटर्नली कनेक्ट केलेले कोणतेही कार्ड असतील, यांचं जे काही कम्युनिकेशन आहे तो मॅनेज करण्याचं काम कोण करतं तरी साऊथ ब्रिज. आता नेक्स्ट तुम्हाला दिसतो जे व्हाईट कलरचे हे जे 5 तुम्हाला स्लॉट दिसतात त्यांना म्हणायचं PCI. PCIचा लॉन्ग फॉर्म आहे पेरिफेरल कंपोनंट इंटरकनेक्ट. याचासुद्धा उपयोग तुम्हाला एक्सटर्नल कार्ड इन्सर्ट करण्यासाठी होतो. जसं की एक्झाम्पल आहे ऑडिओ कार्ड, साऊंड कार्ड यामध्ये तुम्ही इन्स्टॉल करू शकता. आता नेक्स्ट इथं तुम्हाला दिसतं नेक्स्ट पार्ट आहे मदरबोर्डचा CMOS. CMOSचा लॉन्ग फॉर्म आहे कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर. हा एक बॅटरी बॅकअप आहे. तो काय, CMOS बॅटरी काय करते, डेट आणि टाईम होल्ड करून ठेवलं जातं. आणि जेव्हा कॉम्प्युटर पॉवर ऑन होतो तेव्हा तुम्हाला करेक्ट डेट आणि टाईम तिथं तुम्हाला दिसतं. नेक्स्ट इथं तुम्हाला कनेक्टर फॉर इंटिग्रेटेड पेरिफेरल्स इथं तुम्हाला दिसतात. यामध्ये तुम्हाला हे माऊस पोर्ट आहे, त्यानंतर कीबोर्ड पोर्ट आहे, त्यानंतर डिस्प्ले पोर्ट आहे, इथं USB पोर्ट आहेत, इथं RJ45 म्हणजे इथरनेट पोर्ट असं तुम्हाला तसेच तुम्हाला इथं साऊंडचे काही पोर्ट्स आहेत. आता आपण फॉर्म फॅक्टर ऑफ मदरबोर्ड म्हणजे काय ते पाहूया. द साईज अँड शेप ऑफ द मदरबोर्ड इट इज कॉल्ड अ फॉर्म फॅक्टर. आतापर्यंत दोन फॉर्म फॅक्टर अस्तित्वात आहेत, AT आणि ATX. आताचा जो फॉर्म फॅक्टर आत्ताच्या ज्या मॉडर्न कॉम्प्युटरचा फॉर्म फॅक्टर आहे ATX. द नेक्स्ट इंटरनल कंपोनंट ऑफ अ CPU इज अ व्हिडिओ कार्ड. द व्हिडिओ कार्ड इज अ PC कंपोनंट यूज टू एनहान्स द इमेज क्वालिटी. म्हणजेच स्क्रीनवरती डिस्प्लेड होणारी जी काही इमेज आहे त्याची क्लॅरिटी जर इम्प्रूव्ह करायची असेल तर तुम्हाला व्हिडिओ कार्डची आवश्यकता असते. व्हिडिओ कार्ड कंट्रोल्स द कलर डिस्प्लेड रिझॉल्युशन अँड स्पीड ऑफ रेंडरिंग इमेजेस. व्हिडिओ कार्डचं काम काय करतं, जे काही कलर डिस्प्ले होणार आहेत स्क्रीनवरती त्यांचं कंट्रोलिंग करतात. तसं व्हिडिओ कार्ड कंट्रोल द कलर डिस्प्लेड ऑन टू द स्क्रीन रिझॉल्युशन ऑफ द स्क्रीन अँड स्पीड ऑफ रेंडरिंग इमेज. रेंडरिंग इमेज म्हणजे काय, जी काही इमेज प्रेझेंट होणार आहे त्याचं कंट्रोलिंग. इट यूज्ड फॉर व्हिडिओ एडिटिंग अँड मल्टीमीडिया प्रोजेक्ट. व्हिडिओ एडिटिंगचे जे काही सॉफ्टवेअर आहेत त्यासाठीसुद्धा व्हिडिओ कार्डची गरज असते. व्हिडिओ कार्ड हॅज अ नो रॅम अँड यूजेस अ सिस्टीम रॅम. व्हिडिओ कार्डला स्वतःच्याशी मेमरी नसते, त्यासाठी तो काय करतो, वापरतो कॉम्प्युटरची जी मेमरी असते. व्हिडिओ कार्डसारखंच आणखी एक कार्ड असतं ग्राफिक्स कार्ड. आता व्हिडिओ कार्ड आणि ग्राफिक्स कार्डमधला फरक काय, तर व्हिडिओ कार्ड इमेज क्लिअरिटीसाठी वापरतात, तर ग्राफिक्स कार्ड हाय रिझॉल्युशनच्या गेम आहेत त्या प्ले करण्यासाठी वापरतात. त्याला स्वतःच्याची मेमरी असते आणि ग्राफिक्स कार्ड इज फास्टर दॅन द व्हिडिओ कार्ड. नेक्स्ट इंटरनल कंपोनंट आहे साऊंड कार्ड. अ कॉम्प्युटर साऊंड कार्ड इट यूज्ड बाय द कॉम्प्युटर फॉर द म्युझिक साऊंड ड्युरिंग द ॲप्लिकेशन अँड एंटरटेनमेंट लाईक TV मूवीज. म्युझिक प्ले करतो त्याचं साऊंड जे आहे साऊंड आउटपुट कशा थ्रू मिळतं, आपल्याला साऊंड कार्डद्वारे मिळतं. आता इथं तुम्हाला सॅम्पल एक साऊंड कार्ड दिलेला आहे, त्याची थोडी आपण माहिती घेऊया. PCI टाईपचं साऊंड कार्ड आहे. इथं तुम्हाला दिसतं PCI म्हणजे PCI पेरिफेरल कंपोनंट इंटरकनेक्ट. या मदरबोर्डवरील स्लॉटमध्ये हे साऊंड कार्ड इन्सर्ट करायचं असतं. याचे काही पोर्ट्स आहेत इथं तुम्हाला दिसतात, पहा. फर्स्ट आहे तो कंट्रोलर पोर्ट. आता कंट्रोलर पोर्ट कशासाठी वापरतात, टू कनेक्ट जॉयस्टिक अँड गेम कंट्रोलर. आता नेक्स्ट जो तुम्हाला ग्रीन कलरचा जो पोर्ट दिसतो त्याला लाईन आउट असं म्हणतात. आता त्याला काय कनेक्ट करतात, तर स्पीकर. आता नेक्स्ट आहे तो
पिंक कलरचा जो पोर्ट आहे तो कशासाठी यूज करता, तर मायक्रोफोन कनेक्ट करण्यासाठी, यूज करता, ज्याद्वारे आपण काय करू शकतो, साऊंड रेकॉर्ड करू शकतो. नेक्स्ट जो आहे ब्लू कलरचा पोर्ट, त्याला लाईन इन पोर्ट असेही म्हणतात. त्याचा उपयोग कशासाठी करतात, फॉर कनेक्टिंग CD DVD प्लेअर, ऑडिओ मिक्सर अँड म्युझिकल इन्स्ट्रुमेंट कनेक्ट करण्यासाठी करतात. आता नेक्स्ट इंटरनल पार्ट आहे कॉम्प्युटरचा, तर मेमरी. आता मेमरीमध्ये काय असतं, मेमरी कॅन बी यूज टू स्टोअर अ डेटा अँड इंस्ट्रक्शन. मेमरी कॅन बी क्लासिफाईड इन टू टू टाईप, प्रायमरी मेमरी अँड अ सेकंडरी मेमरी. प्रायमरी मेमरी अल्सो कॉल्ड अ मेन मेमरी. आता या डायग्राममध्ये तुम्हाला दिसतं प्रायमरी मेमरीचे बरेच दोन टाईप आहेत. रॅम, त्याला रँडम ॲक्सेस मेमरी असं सुद्धा म्हणतात. आता त्यामध्ये लिहिलेलं आहे इट इज अ होलाटाईल मेमरी. आता होलाटाईल मेमरी म्हणजे काय, ह्या मेमरीमधले कंटेंट लॉस्ट होता जेव्हा इलेक्ट्रिसिटी ऑफ होते किंवा कॉम्प्युटरची पॉवर ऑफ होते, तेव्हा यामध्ये जे काही कंटेंट स्टोअर केलेले असतात ते लॉस्ट होतात. आता रॉम, माझ्या रॉमचा लॉंग फॉर्म आहे रीड ओनली मेमरी. आता इट इज अ नॉन होलाटाईल मेमरी. नॉन होलाटाईल म्हणजे काय, कॉम्प्युटरची पॉवर जरी ऑफ झाली तरी यातले कंटेंट इरेज होत नाहीत किंवा लॉस्ट होत नाहीत. आता रॅमचे परत इथं तुम्हाला दोन टाईप दिसतात, एक एस रॅम आहे, एस रॅम म्हणजे स्टॅटिक रॅम, आणि दुसरा आहे तो डी रॅम, डी रॅम म्हणजे डायनॅमिक रॅम. आता एस रॅमचे एक्झाम्पल आहे कॅचे मेमरी, आणि डी रॅमची एक्झाम्पल आहे DDR1, 2 आणि DDR3. DDRचा लॉंग फॉर्म आहे डबल डेटा रेट. यांची माहिती आपण पुढील पॉईंटमध्ये घेणार आहोत. तसंच रॉमचे सुद्धा काही टाईप आहेत इथं तुम्हाला दिसतं, पी रॉम आहे, इप्रॉम आहे, इप्रॉम आहे, यांची सुद्धा माहिती आपण पुढे घेणार आहोत. आता सेकंडरी मेमरी हा मेमरीचा दुसरा टाईप आहे. यामध्ये तुम्हाला काय काय दिसतं पहा, याचे परत क्लासिफिकेशन केलं असता तुम्हाला दिसतं हार्ड डिस्क आहे, कॉम्पॅक्ट डिस्क आहे आणि फ्लॉपी डिस्क. कॉम्पॅक्ट डिस्क म्हणजे CD DVD आणि फ्लॉपी डिस्क हे सुरुवातीच्या काळामध्ये डेटा ट्रान्सफर करण्यासाठी डिवाइस वापरलं जात होतं. नेक्स्ट आपण बघूया रॅम. रॅमचा लॉंग फॉर्म आहे रँडम ॲक्सेस मेमरी. इट इज अ इंटरनल मेमरी ऑफ अ CPU फॉर स्टोरिंग द डेटा प्रोग्राम अँड प्रोग्राम रिझल्ट. इट इज अ रीड राईट मेमरी व्हिच स्टोअर डेटा अंटिल द मशीन इज वर्किंग. ॲज सून ॲज द कॉम्प्युटर पॉवर इज स्विच्ड ऑफ इट्स कंटेंट गेट्स लॉस्ट. आता ह्या मेमरीमध्ये आपण रीड आणि राईट डेटा केव्हाही करू शकतो, आणि याचे कंटेंट लॉस्ट होतात किंवा जर इलेक्ट्रिसिटी ऑफ झाली तर कॉम्प्युटरची, त्यामुळे याला कसली मेमरी म्हणतात, तर याला इट इज कॉल्ड अ होलाटाईल मेमरी. आता रॅमचे परत दोन टाईप आहेत, स्टॅटिक रॅम, त्याला स्टॅटिक रँडम ॲक्सेस मेमरी असं म्हणतात. आता याचं काय उपयोग आहे पहा, द स्टॅटिक रॅम यूज्ड ॲज अ कॅचे मेमरी अँड इट इज अ व्हेरी फास्ट ॲक्सेस. कॅचे मेमरी म्हणजे काय, हे प्रोसेसरचं जे सॉकेट असतं किंवा प्रोसेसर असतो त्याच्यामध्ये इनबिल्ट मेमरी असते, त्याची साईज 2 MB, 3 MB पर्यंत असते. आता ह्या मेमरीचा उपयोग काय, तर कॉम्प्युटरला फ्रिक्वेंटली लागणारी जी काही इन्फॉर्मेशन असते, म्हणजे जी इन्फॉर्मेशन किंवा जो डेटा प्रोसेसरला सतत लागत असतो तो ह्या प्रोसेसरच्या सॉकेटमध्येच, म्हणजेच काय, कॅचे मेमरीमध्ये स्टोअर केला जातो. नेक्स्ट टाईप ऑफ रॅम इज अ डी रॅम, मीन्स डायनॅमिक रँडम ॲक्सेस मेमरी. आता ह्या मेमरीचा उपयोग हा सिस्टीम मेमरीमध्ये केला जातो, कारण की ते चीप आहे, म्हणजे काय, स्वस्त आहे ॲज कम्पेअर टू स्टॅटिक रॅम. दी डायनॅमिक रॅम आहे, इट इज मेड अप फ्रॉम द कॅपॅसिटर अँड ट्रान्झिस्टर. आता इथे एक्झाम्पल दिसते तुम्हाला, हे DDR3 रॅमचं एक्झाम्पल आहे. अटेशनमध्ये कॉम्प्युटरच्या तुम्हाला DDR3 रॅम पाहायला मिळते. आता नेक्स्ट टाईप आहे मेमरीचा मेन रॉम. रॉमचा लॉंग फॉर्म आहे रीड ओनली मेमरी. इथं डायग्राममध्ये तुम्हाला रॉमची चिप दिसत आहे. आता रॉममध्ये जनरली काय असतं, तर फर्मवेअर असतं. फर्मवेअर म्हणजे काय, फर्मवेअर इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. आता फर्मवेअरचा उपयोग काय, मशीन स्टार्ट, कोणतंही कॉम्प्युटर किंवा इलेक्ट्रॉनिक डिवाइस स्टार्ट होण्यासाठी त्याचा काही सुरुवातीला इनिशियलायझेशन कोड असतो किंवा प्रोग्राम कोड असतो.
तो कोड स्टोअर करण्यासाठी कशाचा उपयोग होतो, तर रॉम चिपचा उपयोग होतो. आता हा रॉम चिपचं प्रोग्रॅमिंग त्याच्या किंवा त्याच्यामध्ये कोड कोणी स्टोअर केलेला असतो, तर जे मॅन्युफॅक्चर आहेत त्या डिवाइसचे किंवा आता ह्या रॉम चिपमध्ये काय असतो, स्टार्टअप प्रोग्रॅम स्टोअर केलेला असतो मॅन्युफॅक्चरनी. द मेमरी फ्रॉम विच वी कॅन ओनली रीड आउट बट कॅनॉट राईट ऑन इट. रॉम मेमरी इट इज अ नॉन व्हॉलाटाईल, मीन्स इट्स कंटेंट कॅनॉट गेट लॉस्ट वेन इलेक्ट्रिसिटी इज ऑफ. आता ही रॉम जी चिप आहे त्या मेमरीमध्ये फक्त आपण रीड करू शकतो, वी कॅनॉट राईट ऑन इट. जसं आपण रॅममध्ये रीड आणि राईट दोन्ही ऑपरेशन परफॉर्म करू शकतो, तो तसं रॉममध्ये फक्त आपण रीड हे ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. आता रॉमचे इथं काही टाईप्स आहेत पहा. फर्स्ट आहे पी रॉम. पी रॉमचा लॉन्ग फॉर्म आहे प्रोग्रॅमेबल रीड ओनली मेमरी. आता पी रॉमची जी चिप आहे इट कॅन बी प्रोग्रॅम्ड ओनली वन्स अँड इट इज नॉट इरेजेबल. एकदा का प्रोग्रॅम राईट केला पी रॉममध्ये तो केव्हाही इरेज करता येत नाही. नेक्स्ट जो रॉमचा टाईप आहे तो ई पी रॉम, म्हणजेच काय, इरेजेबल अँड प्रोग्रॅमेबल रीड ओनली मेमरी. ई इपरॉम कॅन बी इरेज्ड बाय एक्सपोजिंग इट टू अ अल्ट्राव्हायोलेट लाईट फॉर अ ड्युरेशन ऑफ 14 मिनिट. इपरॉम चिप विल बी इव्हेंच्युअली वियर आउट बट दे फ्रिक्वेंटली हॅव अ लाईफ टाईम ऑफ ओवर 1000 इरेजर्स. म्हणजेच काय, एक आपण या चिपमध्ये 1000 वेळा आपण कंटेंट इरेज करून परत राईट करू शकतो. नेक्स्ट टाईप ऑफ रॉम इज ई ई पी रॉम, म्हणजेच काय, इलेक्ट्रिकली इरेजेबल प्रोग्रॅमेबल रीड ओनली मेमरी. आता यामध्ये टू मॉडिफाय इट अप्लाय अ इलेक्ट्रिकल फील्ड टू इरेज अँड रीराइट द डेटा. इलेक्ट्रिकल फील्ड वापरून आपण यामधले कंटेंट इरेज करून त्यामध्ये डेटा लिहू शकतो. अगोदरची जी इप्रॉमची चीज जीप होती त्यामध्ये तुम्हाला जर सिंगल एडिट म्हणजे एखादं थोडाफार चेंज करायचं असेल तर पूर्ण कंटेंट त्यामध्ये डिलीट करून नवीन कंटेंट लिहायला लागायचे होते, परंतु या ई इप्रॉममध्ये देअर इज नो नीड टू इरेज एव्हरीथिंग टू राईट अ सिंगल एडिट. म्हणजे एखादा दुसरा बदल करण्यासाठी पूर्ण चिप तुम्हाला, रॉमची चिप तुम्हाला इरेज करावी लागत नाही. हे होते रॉमचे 3 टाईप. नेक्स्ट आपण पाहूया इंटरनल HDD. HDDचा लॉन्ग फॉर्म आहे हार्ड डिस्क ड्राईव्ह. अँड इंटरनल हार्ड ड्राईव्ह इट इज अ हार्ड ड्राईव्ह दॅट रिसाइड इनसाइड द कॉम्प्युटर. हार्ड डिस्क कुठं असते, तर कॉम्प्युटरच्या CPU केसच्या आतमध्ये असते. मोस्ट कॉम्प्युटर कम विथ अ सिंगल इंटरनल हार्ड ड्राईव्ह विच इन्क्लूड द ऑपरेटिंग सिस्टीम अँड प्रिंट इन्स्टॉल्ड ॲप्लिकेशन. डिस्कवरती काय असतं, तर ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल केलेली असते. जसे Windows 7, Windows 10 ह्या काही ऑपरेटिंग सिस्टीम असतात, त्या कुठे इन्स्टॉल केलेल्या असतात, तर हार्ड डिस्कमध्ये इन्स्टॉल केलेल्या असतात. द इंटरनल हार्ड ड्राईव्ह इट इज अ की कंपोनंट ऑफ अ कॉम्प्युटर. इट स्टोअर द यूजर सॉफ्टवेअर अँड पर्सनल फाईल. युजरच्या काही पर्सनल फाईल, डेटा वगैरे, इंस्ट्रक्शन जो काही युजर कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करतो, तर ते कुठं सेव्ह होतं, तर हार्ड डिस्कमध्ये सेव्ह होतं. आता तुम्हाला इथं दिसतं या फर्स्ट डायग्राममध्ये हार्ड डिस्क दिसतं. आता इथं हार्ड डिस्कला 2 कनेक्टर असतात. हा जो फर्स्ट कनेक्टर आहे त्याला आपण पॉवर कनेक्टर म्हणतो. आता नेक्स्ट जो कनेक्टर आहे त्याला आपण साटा कनेक्टर म्हणतो. साटाचा लॉन्ग फॉर्म आहे सिरियल ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अटॅचमेंट. आता ह्या साटा पोर्टद्वारे आपण हार्ड डिस्क मदरबोर्डला कनेक्ट करू शकतो. आता ह्या डायग्राममध्ये इंटरनल पार्ट हार्ड डिस्कचे काही इंटरनल पार्ट तुम्हाला दिसतात. आता हा जो आहे इट इज कॉल्ड प्लॅटर. प्लॅटर इट इज मेड अप फ्रॉम द ॲल्युमिनियम ऑर प्लॅस्टिक. आता डेस्कटॉप जे कॉम्प्युटर आहे त्यामध्ये ज्या काही प्लॅटर आहे त्या ॲल्युमिनियमपासून बनलेल्या असतात, आणि लॅपटॉपच्या प्लॅटर आहे त्या प्लॅस्टिकपासून बनलेल्या असतात. आता हे तुम्हाला दिसतो, ह्याला रीड राईट हेड म्हणायचं. रीड राईट हेड वापरून आपण हार्ड डिस्कमध्ये सेव्ह केलेला जो डेटा आहे तो रीड करू शकतो आणि राईट करू शकतो. आता ह्या प्लॅटर हा जो ॲक्सिस दिसतो इट इज कॉल्ड स्पिंडल. ह्या स्पिंडलभोवती माउंट केलेल्या असतात. आणि ह्या ज्या प्लॅटर आहे ते 3000 ते 5000 RPM RPM म्हणजे काय, रिव्हॉल्युशन पर मिनिट, इतक्या स्पीडनं त्या फिरत असतात सर्क्युलर मोशनमध्ये. नेक्स्ट वी कॅन सी द रेअर व्ह्यू ऑफ द CPU केस. आता हा CPUचा मागील भाग तुम्हाला या डायग्राममध्ये दिसत आहेत. आता इथं
सर्वात प्रथम तुम्हाला काय दिसतं तर एस एम पी एस कस इथं हा दिसतो तो एस एम पी एस म्हणजे काय स्विच मोड पॉवर सप्लाय. आता एस एम पी एसचा उपयोग काय तर 240 व्होल्ट जो आपला ए सी सप्लाय असतो तो एस एम पी एस घेतो आणि त्याचं कन्वर्जन डी सी पॉवरमध्ये करतो. का कारण मदरबोर्डवरती जे काही कंपोनंट कनेक्ट केलेले असतात इट वर्क ऑन अ डी सी पॉवर त्यासाठी हा एस एम पी एस. नेक्स्ट तुम्हाला इथं दिसतं ते साऊंड पोर्ट आहेत. नेक्स्ट हा जो माऊस पोर्ट आहे आणि हा जो आहे तो कीबोर्ड पोर्ट आहे. पण माऊस आणि कीबोर्ड कनेक्ट करू शकतो. आता नेक्स्ट जो आहे व्हिजीए पोर्ट. व्हिजीओ म्हणजे काय व्हिडिओ ग्राफिक्स अरे. हा डिस्प्ले पोर्ट मॉनिटर जो आहे कॉम्प्युटरचा इथं कनेक्ट केला जातो. हा जो आहे तो कॉम पोर्ट किंवा त्याला सिरियल पोर्ट असं सुद्धा म्हणतात. सिरियल डिवाइस जे आहे ते इथं आपण कनेक्ट करू शकतो. नेक्स्ट इथं तुम्हाला दिसतं हे USB पोर्ट आहेत. USB लॉंग फॉर्म आहे युनिव्हर्सल सिरियल बस. जसं USB आपण पेनड्राईव्ह आहे इथं कनेक्ट करू शकतो. हा जो आहे तो इथरनेट पोर्ट किंवा त्याला RJ45 पोर्ट म्हणतात. आता आपणाला कॉम्प्युटरला इंटरनेट कनेक्शन द्यायचं असेल तर त्याची जी केबल आहे ती आपण इथं कनेक्ट करू शकतो. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कॉम्प्युटरचे इंटरनल कॉम्पोनंट कोणकोणते आहेत आणि याची माहिती घेतली. पुढील लेक्चरमध्ये आपण उर्वरित पुढचा भाग पाहू. धन्यवाद.